ठीक आहे ठीक ठीके काय आहे चला आवाज येत असेल तर सांगा मला एकदा ठीक शेअर करू ना तू सांगून टाक ना काय नाही किती वेळ चालू शकतो पण तू, तू? शेअर कर चला आवाज येत असेल नसेल कोण असेल सोबत समोर सांगू शकता काहीतरी अपडेट होता आपल्याला बघायचं आवाज येतो एकदा सांगा मला ज्यांना पुणे मेट्रोसाठी शॉर्टलिस्ट झालेले स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी डिस्कशन असणार आहे बरचसं कंटेंट आणलं तसं बघितलंस तर आपण कंटेंट कुठला असणार आहे याच्यामध्ये सायको टेस्ट आहे प्लस इंटरव्ह्यूची बरीचशी माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि प्लस फिजिकलचंही असणार आहे बघा येतो ना आवाज क्लिअर आहे पवन ओके okay. चला लवकर जॉईन व्हायला सांगू शकता तुम्ही किंवा जॉईन व्हा लवकर लवकर येतोय चालेल 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 डिस्कशन कशा संदर्भात आहे जे पुणे मेट्रोमधनं शॉर्टलिस्ट झालेले आहेत ऑबियसली वेगवेगळ्या वेग पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सेक्शन इंजिनियर ज्युनियर इंजिनियर एक इक्व्हॅलंट पोस्ट आपण मानू शकतो या केसमध्ये डिप्लोमा लेवलची आणि डिग्री लेवलची सायमल्टेनियसली जे शॉर्टलिस्ट झालेत किंवा जे सिलेक्ट झालेत एस सी टी ओ आणि टी सीसाठी ओके त्यांच्यासाठीच्या ह्या प्रोसेस किंवा स्टेप्स थोड्याशा वेगळ्या असणार आहेत त्याच्याविषयीचं आपलं डिस्कशन असणार आहे चला सगळं परफेक्ट असेल तर आपण सुरुवात करू शकतो एम व्ही आय ची आले हे तुम्ही <laughs> एम व्ही आय ची सेकंड की कधी येते बरं बोलूयाचही डिस्कशन आपण कॅरी आउट करूया एम ए ची सेकंड की कधी येईल हा फार मोठा क्वेश्चन होऊ शकतो बघा एखाद महिन्याच्या आतमध्ये अपडेट भेटून जाईल आणि हंड्रेड पर्सेंट भेटून जाईल मॅक्स टू मॅक्स एक महिन्याच्या आतमध्ये करायचंय कोण आहे पुणे मेट्रोचं की ज्यांना हे डिस्कशन रिक्वायर्ड आहे असं वाटत आहे पुणे मेट्रोसाठीच डिस्कशन सा सांगू शकता कमेंटमध्ये यस नो कारण जेवढे कॉल्स आले तेवढ्याप्रमाणे तर तुम्ही इथं अपडेट नाही झाले मे बी अचानक ठरल्यामुळं माहीत नसेल काहींना पुणे मेट्रोसाठी आहे का कोण इथं आहे ओके राहुल आणखी पुणे मेट्रो में, पुन्हा मे पुणे मेट्रोसाठी जे कोण असतील त्यांनी अपडेट करावं इथे मला हे ये समजून येईल की मग डिस्कशन कितीपर्यंत कॅरी आऊट करायचं आहे आपल्याला बरं <laughs> रोल नंबर नाही आहे बर हे कट ऑफ ओपन कितीपर्यंत असेल बर देवेंद्र पाटील आता <laughs> कट ऑफ विषयी तर सांगणं सध्या तरी नको हे डिस्कशन आपण थोडंसं होल्ड करूया आणि आपल्या ह्या सेशनला प्रोसीड करूया कोण असतील नसतील बघा तुम्हाला नक्कीच माहिती असेल सायको टेस्ट किंवा त्याला आपण सायकोमेट्रिक टेस्ट पण म्हणतो तीन पोस्ट आहेत बघा स्टेशन कंट्रोलर ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर यांच्यासाठी जी इथून पुढची जी स्टेप असणार आहे ती अशी असणार आहे बघा त्यामध्ये सायको टेस्ट असणार आहे फॉलोड बाय द पर्सनल इंटरव्ह्यू आणि फॉलोड बाय द फिजिकल यांचं फिजिकल चांगल्या प्रकारे होतं बघा जसं की मागच्या वेळेस नागपूर मेट्रोला झालं होतं तर यांच्यासाठी फिजिकलला त्यामध्ये आय टेस्ट फार महत्त्वाची आहे बघा तुमचा जो विजन आहे तो फार महत्त्वाचा आहे या टेस्ट या पर्टिक्युलर पोस्टसाठी बाकीच्या या यसई आणि ला सेक्शन इंजिनियरला आणि ज्युनियर इंजिनियरला मागं पुढं चालू शकतं होऊ शकतं काही अडचण नाही या केसमध्ये या केसमध्ये बरं का पण इथं फार स्ट्रिक्ट आहे बघा आता कॉमन म्हणजे यांच्यामध्ये असलेला हा पर्सनल इंटरव्ह्यू तो मी अगोदर डिस्कस करतो बघा मागच्या पर्सनल इंटरव्ह्यूसाठीच्या कसा झाला होता कुठे झाला होता कुठले क्वेश्चन्स प्रॉबेबल त्यांनी विचारले गेले होते ही बरीचशी माहिती आपल्या काही जुन्या फ्रेंड सर्कलमधनं जे सिलेक्ट झालेले आहेत स्टुडंट्समधनं आणि बाकीच्यांच्याही कॉन्टॅक्ट्समधनं सगळ्यांकडून माहिती गोळा केली आहे वेगवेगळ्या स्ट्रीम्समधनं माहिती गोळा केली आहे I mean, आय मीन मेकॅनिकलमधनं सिलेक्ट झालेले इलेक्ट्रिकलमधनं सिलेक्ट झालेले बाकीचे स्ट्रीम्समधनं सिलेक्ट झालेले हां सांगेल सांगेल थोडंसं सा, थोडंसं सा एकदा होल्ड करा याचं मला डिस्कशन पुढं कॅरी आऊट करून देऊ द्या तर याच्यामध्ये फायनल कन्क्लुजन असं आलं होतं की पर्सनल इंटरव्ह्यू फॉलोड बाय द फिजिकल कोणासाठी यांच्यासाठी आणि यांच्यासाठी सुद्धा आहे यांची जी सायको टेस्ट आहे ती अगोदर ती नंतर मी डिस्कस करेल बेटर अगोदर आपण यांचा इंटरव्यूचा डिस्कस करूया दोघांसाठी जी की कॉमन असणार आहे बघा तर इंटरव्यूसाठी बेटर तुम्ही रेझ्युमे जर असेल तुमचा करिक्युलम आहे तो प्रिपेअर करून जा प्रॉपरली पहिलाच क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे ॲज युजल मागच्या ही तसंच बऱ्याच जणांचा ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट नाईन्टी नाईन्टी प्लस पर्सेंटच्या स्टुडंट्सला त्यांनी त्याच टाईपमध्ये विचारले होते क्वेश्चन्स की पहिलाच ओपनिंगचा क्वेश्चन डिफाईन अबाउट युअर सेल्फ टेल मी अबाउट युअर सेल्फ एकच क्वेश्चन आहे बरं का वेगवेगळ्या टेल मी अबाउट युअर बॅकग्राऊंड डेस्क्राईब युअर रिझ्युमे डिस्क्राईब युअर करिक्युलम विट आय या टाईपमध्ये ह्या सगळ्यांचं एकच आन्सर आहे बघा सगळ्यांचं एकच आन्सर काय असणार आहे बरं तुम्ही जो रिझ्युमे बनवणार आहात जर बनवणार असला तर अवश्य बनवून घ्या त्याच्यामध्ये कसं असलं पाहिजे बघा तुमचं नाव असलं पाहिजे एक स्टँडर्ड रेझ्युमे जो असतो त्याप्रमाणे तुम्ही त्याला अरेंज करा नाव असणं लेफ्ट साईडला राईट साईडला तुमचा ॲड्रेस आय I मीन mean, ॲड्रेस म्हणजे कुठलं कॉन्टॅक्ट्स ईमेल आय डी थोडक्या म्हणजे तुमचा राहण्याचा पत्ता तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय असतंय त्यानंतरचं तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असणार आहे एज्युकेशनल बॅकग्राऊंडची असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर बघून घ्या तुमचं बी कम्प्लिशन इयरचं डिटेल्स काही स्पेशल अचिव्हमेंट असतील तर ते असेल कुठला प्रोजेक्ट केला गेला असेल तुम्ही बीला चांगल्या प्रकारचा तोही मेन्शन करणं अपेक्षित आहे एक्स्ट्रा करिक्युलर एक्स्ट्रा अचिव्हमेंट्स तुमच्या स्ट्रेंथ तुमचा विकनेस फॅमिली बॅकग्राऊंड या टाईपमध्ये सांगणं अपेक्षित आहे त्या रिझ्युमेवरती आणि तेच तुम्हाला डिफाईन आहे बघा क्वेश्चन पहिलाच असतो की आपला टेल मी अबाउट सेल्फ जर ह्या क्वेश्चनचं जर फार चांगलं आन्सर आलं तुम्हाला इंग्लिशमधनं मे बी तर तुमचं एक कॉन्फिडन्स बुस्ट होतो बघा या केसमध्ये पहिल्याच क्वेश्चनमधनं तुम्हाला एक चांगलं वाटेल की तुम्ही कुठं न अडकता स्पष्टपणे पूर्ण काही एकदम असेंडिंग डिसेंडिंग तुम्ही जे काही मनात ठरवलं होतं त्याप्रमाणे तुम्ही बोललात हे हे बरं वाटेल आणि समोर एक एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो बघा तुमचं सिंक्रोनायझेशन प्रॉपर आहे तुम्ही प्रॉपर बोलले आहात आय कॉन्टॅक्ट चांगला ठेवत आहात मागच्या वेळेस जे पॅनल असायचं बघा होतं तीन लोक चार लोक असायचे ह्याच्यामध्ये हा पहिला क्वेश्चन असायचा आणि ऑब्विसली ज्यानं ज्या सरांना क्वेश्चन विचाराय त्यांच्याकडनं आय कॉन्टॅक्ट ठेवायचा ठेवायचं आहे सायमेंटेनसी बाकी पॅनल मेंबर्सकडनं तुम्हाला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे सो या टाईपचं हे पहिल्या क्वेश्चनचं अँसर बघा असं असणार आहे नंतरचा क्वेश्चन याच्यामध्ये कसा विचारला जातो काय विचारला जातं मला जर इन तुम्ही ज्यावेळेस करिक्युलम विटाय डिफाईन करत असतात त्याच वेळेस तुमच्या प्रोजेक्टविषयी तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते बघा किंवा तुमची काही जर एक्स्ट्रा अचिवमेंट असेल त्याच्याविषयी क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते बघा सो तिथं एक तुम्हाला अडवलं जाईल तिथं नाहीतर मग तुमचा कुठलाही एखादा फेवरेट सब्जेक्ट कुठला फेवरेट सब्जेक्ट तुमच्या इंजिनिअरिंगचा फेवरेट सब्जेक्ट त्याच्याविषयी काहीसं विचारला जाईल बघा विचारतील तुमचा फेवरेट सब्जेक्ट कुठला ॲज युज्युअल प्रोसिजर आहे बघा ही इंटरव्ह्यूची सोपी असते कॉन्फिडन्स तुम्हाला मेंटेन करायचं याच्यामध्ये लँग्वेज जास्त मोठं बॅरियर ठरत नाही याच्यामध्ये मागच्या वेळेस तर इन बिटवीन मराठी पण चाललं होतं तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे असेही काही इंटरव्ह्यू झाले होते बघा मागच्या वेळेसचे मागच्या वेळेस मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये पण चालतं काही अडचण नाही आहे फक्त कम्फर्टेबली सांगा मराठीमधनं भावना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही व्यक्त करू शकता तर अशा वेळेस तुम्हाला जर काही इंग्लिशमध्ये जर अडखळपणा आला असेल किंवा काय आठवत नसाल तुम्ही स्पष्टपणे हिंदी किंवा मराठीवरती स्विच करू शकता काही अडचण नाही आहे याच्यामध्ये हा टेक्निकल विषयी काय विचारतील बरं ते तिथं टेक्निकल विषयी फार मोठं असं नाही विचारणार बरं मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे ऑनगोईंग मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत जसं की नागपूर मेट्रो शेवटच्या टप्प्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो पुणे मेट्रोचं काम चालू आहे नंतर मुंबई मेट्रो असेल ठाणे असेल नंतर प्रपोज प्रोजेक्ट मे बी त्यांचा अमरावती साईडचा पण असू शकतो नाशिक अमरावती साईडचा सा, असू शकतो यापैकी तर मला तर जवळ माहिती भेटली की अमरावती साईडचा येण्याची शक्यता अमरावती किंवा नाशिकचा येण्याची शक्यता आहे ते बघूया आपण आता एक अशीच माहिती आहे सूत्रांकडून असं म्हणू शकतो आपण त्यामध्ये किती तुम्हाला माहिती आहे की किती करेक्टनेस आहे आपल्याला चेक करावं लागणार आहे बरं मग टेक्निकलविषयी काय विचारतो बरं कसे लेवलचे क्वेश्चन्स असतात तर मी सांगेल की तुम्ही जे सध्या तुमचं पुणे मेट्रोचं जे कामकाज आहे त्याच्याविषयी थोडा आढावा घ्या त्यांच्या साईटवरती जाऊन थोडंसं चेक करा गव्हर्मेंटचं कसं कॉन्ट्रिब्युशन आहे सेंट्रलचं कसं कॉन्ट्रिब्युशन आहे याच्यामध्ये आणि कशा टाईपमध्ये चालतं हे मेट्रोचं हे थोडक्यात फंक्शनिंग तुम्ही समजून घ्या बघून घ्या टेक्निकलबद्दल सांगेल ना मी ते सांगतोय ते सांगतोय ओके okay, या टाईपमध्ये तुम्ही बघून घेणं अपेक्षित आहे बघा यस yes, यस yes, सांगतोय सांगतोय यस yes, बोलूया बोलूया याच्याविषयी बोलूया थोडंसं होल्ड करा जो मेन टॉपिक होता आजचा आपला तुमच्या साईडनं बऱ्याचशा रिक्वेस्ट चालते आल फोन आलते की सर इंटरव्ह्यू सेशन्स घ्या किंवा आणखी हे घ्या आणखी ते घ्या बट सेशन्स सेपरेटली कंडक्ट करण्यापेक्षा याला बेटर आपण असंच थ्रू करूया जे काही मार्गदर्शन असेल तुम्हाला लागणार असेल तर आपण असं डिस्कस करू शकतो बघा तुम्ही जर म्हणले की सर कोणतरी आम्हाला एक पुणे मेट्रोच्या साईडनं कोणतरी एक्स पर्सन ज्यांनी वर्कआउट केलंय ज्यांनी इंटरव्ह्यू फेस केले त्यांना जर आणण्याची स्वीकारची असेल तसं पण आपण करू शकतो काही अडचण नाही बघा या केसमध्ये समजून घ्या काय बोलतो एक्झॅक्टली तर ओके ना आवाज ओके दिसायला ओके आहे काय अडचण तर असेल येस येस सक्सेसफुल लाईफ येस आय टी बद्दल सांगूया सांगूया तुमच्या एवढ्या कमेंट्स बघूनच सांगण्याची इच्छा होते मला सांगूया पण एकदा जो मेन मूळ मुद्दा आहे त्याच्याविषयी थोडंसं बोलू द्या मला बरं का सक्सेसफुल लाईफ हां सगळ्यात महत्वाचं सर हे इंटरव्ह्यू किती मार्क्सला आहे सर हे फिजिकल किती मार्क्सला आहे सर सायकोहे हे हे किती मार्क्सला आहे ह्यांना मार्क्स नाहीत हे क्वालिफाईंग स्टेजेस आहेत बघा पुढच्या तुमच्या कारण तुम्हाला सिलेक्ट केलं बघा वन इज टू एट रेशोमध्ये सिलेक्ट केलं आहे बघा सगळ्यांना वन इज टू एट रेशोमध्ये सिलेक्ट केलं गेलं आहे बघा इंटरव्ह्यू वन इज टू फोर सिलेक्ट केलं जाईल बघा सायको टेस्टमध्ये म्हणजे याच्याविषयी थोडंसं बोलतो आता मी सायको टेस्टमध्ये याच्यामधनं बऱ्याचशा मुलांचं रिडक्शन होणार आहे बघा इथं कमी होतील मुलं ठीक आहे वन इज टू फोर प्रमाणे डायरेक्टली सिलेक्ट केले जातात मुलं कुठे पुढच्या स्टेजला इंटरव्ह्यूच्या स्टेजला आणि फिजिकलसाठी तर मागच्या वेळेस असं केलं गेलं होतं की साठ जागा होत्या आणि साठच मुलं फिजिकलसाठी आले होते बघा साठच मुलांना त्यांनी शॉर्ट लिस्ट केलं होतं फिजिकलसाठी मग त्यांचं काय केलं आता पुढे तर साठ पैकी जे फिजिकलला कमी पडले स्पेक्टसाठी म्हणजे त्यांचा सिक्स बाय सिक्स सिक्स बाय ट्वेल्व जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ह्या दोन्ही पोस्टसाठी त्यांच्यासाठी जे कमी पडले त्यांना काढलं गेलं बघा मग असे मिळून साठ पोस्ट पैकी त्यांनी भरल्या फक्त अठ्ठेचाळीस आणि मग नंतर वेटिंग लिस्टप्रमाणे मग ते भरत गेले बघा या टाइपमध्ये तर वेटिंग लिस्टला तर आय थिंक एक ते दोन वर्षपर्यंत वेटिंग लिस्ट चालतं हे कामकाज तर असंच आपल्याही वेळेस करतील एटी फाय स्टुडंट्सला मे बी मे बी मागच्या वेळेसारखं जर झालं तर एटी फाय स्टुडंट्सला फिजिकलसाठी बोलवतील डायरेक्टली इथेही फिजिकल आहे इथं फिजिकल आहे याच्यामधनं जे कमी होईल मे बी एक्झाम्पल साठ वरतीच आले काही काही एक पंधरा पंचवीस जण आऊट झाले समजा इन केस इन केस तर त्या केसमध्ये मग बाकीच्यांनाच ते बोलवतील बाकीच्यांनाच बोलवतील त्यांनाच त्यांनाच पुढं ट्रेनिंग सहा महिन्याची ट्रेनिंग आणि मग पुढं डायरेक्टली ऑन रोल घेतील बघा ऑन रोल म्हणजे डायरेक्टली तुमच्या मेन प्रोफाईलला वर्कआउट करायला लावतील तुम्हाला ते सो so, या टाईपमध्ये I mean, ट्रेनिंग म्हणजे काय ट्रेनिंग तर एन्जॉय फुलच असते त्यांची आय मीन बऱ्यापैकी तुम्हालाही बरेचसं नवीन शिकायला भेटतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ट्रेनिंगमध्ये ऑन डायरेक्टली तुम्हाला कामावरती रुजू केलं जात नाही तो ट्रेनिंगचा सेशन असतो पिरियड असतो बघा सो so, या टाईपमध्ये चला आपण सुरुवात करूया टेस्ट विषयी कोणाला माहिती हवी का हे मला एकदा सांगा सायको टेस्ट विषयी माहिती असेल तर पुढे सायको टेस्ट विषयी बोलूया आपण मेडिकल कसे मेडिकल बघा नागपूरच्या साईडला तर त्यांची अलाइड अलाइड काही हॉस्पिटल्स असतात त्या हॉस्पिटल्स मध्ये जाऊन तुम्हाला त्या टाईपचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं बघा त्यांच्या स्टँडर्ड काही टेस्ट असतात मेडिकलच्या त्या नाहीतरी प्रिस्क्राईब केल्या आहेत बघा आपण अगोदरच्या एका नोटिफिकेशनमध्ये आपणच एक्सप्लेन केलं होतं त्यामध्ये पण सांगितलेलं आहे किंवा जसंही तुम्हाला प्रिव्हिअस नोटिफिकेशन भेटले की त्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता बघा कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची विजन टेस्ट आहे तुमची स्पेक्टची चष्मा त्यासाठीच बघा समजून घ्यावं लागेल तुम्हाला सिक्स बाय सिक्स काय आहे सिक्स बाय ट्वेल्व काय ह्या सगळ्या गोष्टींचं अपडेट्स तिथून घ्यावं लागेल बघा हे मेडिकल तो ऑबियसली प्राईम इम्पॉर्टन्स आहे मेडिकल मेडिकल टेस्टला या केसमध्ये ओके हे मेडिकल इथं आहे मेडिकल इथंही आहे इंटरव्ह्यू इथं आहे इंटरव्ह्यू इथंही आहे बघा आत्ता बोलल्याप्रमाणे आता येऊया मेन मूळ मुद्द्यावरती आणि इन बिटवीन आपण इंटरव्ह्यूची थोडंसं डिस्कशन करूया आत्ताच वा करूया वाटलं सर बघा इंटरव्ह्यूचं मागच्या वेळेस काय विचारलं गेलं होतं वेगवेगळ्या स्टुडंटसाठी जनरल क्वेश्चन्स जसं की टेल मी अबाउट युअर सेल्फ हा तो कॉमन क्वेश्चन होऊन गेला तुमचा काही वेगळा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टवरती तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारतील नाहीतर तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट्स ची काही विचारतील बेरिंग किंवा या मेट्रोच्या रिलेटेड जे काही तुम्हाला थोडं मोठं छोटं मोठं छोटं मोठं येऊन जाईल की जॉईंट्स कुठले असतात वेल्डिंग कुठली वापरली जाते या टाईपच्या सेक्शन्सला किंवा हे रोलिंगचं काय असतं हे कॉन्टॅक्ट काय असतो थेरी ऑफ मशीन्समधले काही काही विचारले पॉईंट कॉन्टॅक्ट लाईन कॉन्टॅक्ट नेमका हायर पेअर लोअर पेअर याच्यातला रिलेटेड हे असं विचारतात बघा ते तुम्ही बेटर एखादा सब्जेक्ट जर प्रॉपरली प्रिपेअर केला आणि तुम्ही जर बोलले की या सब्जेक्ट विषयी मला आहे हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे तर त्याविषयी ते नक्कीच तुम्हाला चान्स देतील आणि त्यामधनं क्वेश्चन्स विचारल्यानंतर ऑब्व्हिअसली तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे हे तर तेवढं महत्वाचं आहेच बघा चला बोला काय म्हणणं आहे तुमचं आणखी हां सायको टेस्टविषयी आपण बरंच प्रेझेंटेशन आणलं आहे बघा मी त्याविषयी तर बोलणारच आहोत सायको टेस्टविषयी बोलणारच आहोत आपण आणखी पुढे सांगा याच्यापेक्षा काही वेगळं याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर सांगा नाही ना ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमचा इथं कॉन्फिडन्स चेक केला जाईल बघा इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही ज्या परिसरात आलात तुम्ही जर वेगळा खानदेश मराठवाडा इकडनं तिकडन आला असेल त्याच्याविषयी थोडस इन जनरल मध्ये टॉकी होऊ शकतो बोलणं चालणं होऊ शकतं या केसमध्ये तर बोलूया आपण या सायको टेस्ट विषयी तो टेस्ट में तर सायको टेस्टच्या स्टेजेसमध्ये जर आपण बघितलं तर मुख्यतः अशा टाईपच्या टेस्ट बघा या टाईपची ही ह्या टेस्ट काय नवीन नाही आहेत बघा आर आर बी मध्ये लोको पॉयलेटसाठी ह्या रेग्युलर आहेत बघा ह्या ह्या रेग्युलर आहेत हे सगळं रेग्युलर आहे रेग्युलर आहे त्यांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वे पीडियम्स भेटतील वेगवेगळे वे वे, बुक्स भेटतील वेगवेगळे वे, युट्यूबवरती व्हिडिओज पण भेटतील की सायको टेस्टमध्ये असत आहे काय कुठले क्वेश्चन्स असतात कशा असतात या टाईपमध्ये सगळी बरीचशी माहिती तुम्हाला तिथंही भेटणारच आहे बघा ओके तर थोडंसं तुम्ही समजून घ्या आता मी काय सांगतो सायको टेस्ट विषयी सायकोमेट्रिक टेस्ट ऑब्विसली काही पॉइंट्स तुमच्या साईडनं किंवा तुमचे पॉइंट्स त्यांना चेक करायचे असतात बघा एस सी टी ओ आणि टी साठी बघा स्टेशन कंट्रोलर ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलरसाठी हे महत्वाचंच आहे सायको टेस्ट त्यामधल्या काही स्टेजेस ज्या की मागच्या साईडला कॅरी आउट झाल्या होत्या मागच्या वेळेस कॅरी आउट झाल्या होत्या आर आर बीला ह्यांच्यामध्ये काहींचे नाव वेगवेगळे आहेत बघा ते पण मी पुढे इन्क्लूड केले आहेत बघा आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं तुम्हाला माहीत असेल की त्याच्यामध्ये टेस्टचे नावं वेगवेगळे आहेत आणि काही ठिकाणी टेस्ट जास्त पण आहेत बघा काही ठिकाणी टेस्ट जास्त पण आहेत पण सगळ्यांचा फॉर्मॅट सेम आहे बघा जवळपास सेमच एक बुद्धिमत्ता त्या टाईपमध्ये बघून या आता कसं असतं एक्झॅक्टली हे बघा एक असते बघा इंटेलिजन्स टेस्ट ओके इंटेलिजन्स टेस्ट नेमकं ह्याच्यामध्ये काय असतं इन्क्लूड केलेलं आहे बघा पुढं ह्याच्यामधनं तुमची एक बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही अगोदर लहानपणी जर तुम्हाला आठवत असेल की या टाईपचे क्वेश्चन्स आपण आकृत्या क्वेश्चन्स डायग्रामचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले असतात बघा ऑट डायग्राम कुठली आहे ह्या पर्टिक्युलर पोझिशनला मॅच होणारी डायग्राम कुठली आहे किंवा ह्याच्यानंतरची सिक्वेन्स कुठली येणार हे डायग्राम थ्रू क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले असतात बघा तसे मी आणलेत क्वेश्चन्स तुम्हाला सॅम्पलसाठी सो ते असतं बघा मेमोरी टेस्ट असते था बघा एक चित्र दाखवलं जातं तुम्हाला पुढे आहेत क्वेश्चन्स याचे एक चित्र दाखवलं जातं आणि मग सांग विचारलं जातं की इथं काय तिथं काय तिथं काय तिथं काय हे सगळं कॅरी आऊट केलं जातं बघा आता ह्या टेस्ट कशा होतात बघा जशीही तुम्ही जशीही तुम्ही आता ह्या मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे की हे इथंच होऊन होऊन जाईल जसं की मागच्या वेळेस नागपूर मेट्रो भवनला झालं होतं नागपूरला नागपूरला तर ह्या आपल्या मे बी पुण्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे एकाच दिवशी तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्याद्वारे ह्या टेस्ट वन स्ट्रोक एक दिवसामध्ये पण कॅरी आउट होऊ शकतात काही अडचण नाही आहे जस्ट मिनिट तर टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे थोडा हां ठीक आहे परफेक्ट तर आता जसं की जसं की आता ही टेस्ट कशी होती बरं मेमरी टेस्ट ह्या सगळ्या त्या सिक्वेन्समध्ये देतात तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल ठीक आहे मेमरी टेस्टसाठी सांगतो मी एक्झाम्पल मग त्याच्यावरती काही डायग्राम्स असतील क्वेश्चन वन क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री किंवा क्वेश्चन वन एकाच ठिकाणी बऱ्याचशा डायग्राम्स असतील असे म्हणजे एकच डायग्राम असते बघा अशी कॉम्प्लेक्स त्यामध्ये वेगवेगळे चित्र वेगवेगळं काय 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 मॅच केले असतं बघा आणि मग ते क्वेश्चन पेपर घेतले जातील तुमच्याकडनं ओके आणि दुसरे क्वेश्चन अँसर पेपर दिले जातील त्याच्यावरती क्वेश्चन नंबर वन असेल की ह्या पोझिशनला काय होतं क्वेश्चन टू असेल तुम्हाला आठवायचं आहे ते ह्या पोझिशनला काय होतं आठवायचं आहे आणि तिथं लिहायचं आहे तिथं ऑप्शन्स असेल तुम्हाला क्वेश्चन फोर इथं काय होतं समोर काय होतं याच्या खाली काय होतं याचा कलर कस कलरचं नाही मला तर आतापर्यंत मी तर नाही बघितलं माझ्या साईडनं बट या टाइप मध्ये मेमरी तुमची मेमरी त्या लेव्हलला चेक केली जाते मला ओके ऑफलाईन असते ती अजय ओके तिथं तुम्हाला पेपर दिला जातो हेच म्हणलो ना मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टेस्ट बोललो मी याच्याविषयी पर्सनॅलिटी टेस्ट पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये काय चेक केलं जातं बरं तुमचे टेम्परामेंट किंवा बाकीचे काही गुणधर्म असतात ते की पुढे आपण इन्क्लूड केले जात ते चेक केले जातात त्याच्यामध्ये ओके फिल्ड इंडिपेंडन्स टेस्ट बोर्ड याच्याविषयी रिॲक्शन टाइम टेस्ट आता मशीन टेस्ट कशी असते बघा सगळ्यात शेवटची एक थोडक्यात सांगतो मागच्या वेळेस कशी झाली ती की हो लॅपटॉप आहे लॅपटॉपवरती रेड ब्लू ग्रीन या टाईपमध्ये दिवा चमकवला जातो समजा रेड आले की रेड तुम्हाला प्रेस करायचं येलो आले की येलो प्रेस करायचं ब्लू, ब्लू आले की ब्लू प्रेस करायचं या टाईपमध्ये कलर मशीन टेस्ट एकदम फास्ट 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 प्रेस करायचे किती कमी वेळेमध्ये तुम्ही अचूकपणे तो कलर बघून लगेचच तुमचा रिस्पॉन्स नोट करत आहात सो so, त्याच्या रिलेटेडची ही टेस्ट असते बघा अशी म्हणजे काय तुम्हाला लेथ मशीनवरती सी एन सी मशीनवरती एखादा प्रोडक्ट तयार करून द्यायचा नाही त्यांना असं मशीन टेस्ट ओके okay. त्या रिलेटेडची टेस्ट असते बघा ही अशी आता काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत त्याप्रमाणे आपण डिस्कस करूया जसं की हे वेगवेगळे वेग नाव आहेत बघा ना अशा वेगवेगळ्या टेस्ट असतात आर आर बी मध्ये इंटेलिजन्स सिमिलॅरिटी टेस्ट आहे मेमरी टेस्ट आहे स्पेशल स्क्रीनिंग टेस्ट आहे मी म्हणून तुम्हाला काही नाव वेगळे असतात बघा ओके ब्रिक टेस्ट आहे ब्रिकच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स तिथं फ्रेम होतात यस नो टेस्ट असते फास्ट फास्टमध्ये तुम्हाला यस नो हे जे डिजिट सर्च टेस्ट आहे की तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइपचे डिजिट सर्च करावे लागतात त्यामधनं ओके okay, पेपरमधनंच असतं ते कारण याच्यामध्ये टाईम पण मॅटर करतो बघा आता वीस मुलं जर एका क्लासमध्ये बसले असेल टेस्ट देण्यासाठी ऑब्विस्ली त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी काय महत्त्वाचं असणार आहे क्वेश्चन्स सोप्या लेवलचे असतात मीडियम मीडियम टू इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात पण याच्यामध्ये अचूकपणा तुमची ॲक्युरेसी फार इम्पॉर्टंट ठरते आणि सेकंड म्हणजे काय टाइम टाइम फार महत्वाचा ठरतो बघा अॅक्युरेसी टाइम अॅक्युरेसी फार जास्त पण टाईम जास्त लागू लागतो मला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ते जास्त महत्वाचं नाही मग या केसमध्ये बेटर दोन्ही मेंटेन करणं अपेक्षित आहे आवश्यकच आहे बघा दोन्ही मेंटेन करणं अॅक्युरेसी पण महत्वाची आहे अॅक्युरेसी पण महत्वाची आहे आणि त्याचबरोबर किती क्विकली तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करत आहात ते सुद्धा महत्वाचं आहे बघा या केसमध्ये ओके याच्या रिलेटेडचे असे बघूया आपण असे बरेचसे मी काही क्वेश्चन्स आणले आहेत बघा ही मार्किंग सिस्टम जी आहे ही आपली नवी ओके ही आर आर आहे या टाईपमध्ये त्याला त्यांच्यासाठी मार्क्स होते आपल्यासाठी नसणार आहेत आपल्यासाठी क्वालिफाईंग असणार आहे क्वालिफाईंग स्टेज म्हणून याला इन्क्लूड केलं जातं बघा इंटेलिजन्स टेस्टमध्ये बघा अशा टाईपमध्ये एकदम कमी वेळेमध्ये ही एक क्वेश्चन फिगर आहे याच्यासारखीच कुठल्या नंबरची फिगर इथं प्रेझेंट आहे बघा फार बेसिक आणि सोपा क्वेश्चन आहे हे नाही आहे हे नाही आहे हे नाही आहे हे ऑप्शन आहे बघा एकदम क्विकली तुम्हाला ते आन्सर करायचं आहे बघा याच्यासारखीच असलेली इकडं कुठली डायग्राम आहे बघा याच्यामध्ये डिफिकल्टी लेव्हल जास्तीचे क्वेश्चन सुद्धा मी आलेले आहेत आणि ते आपल्याला एक्सपेक्ट करायचे आहेत बघा त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतील असे पण असतील तसे पण असतील क्वेश्चन्स बघा हे इंटेलिजन्स टेस्ट आहे किती इंटेलिजंटली कि तुम्ही तुमच्या क्वेश्चनला किंवा क्वेश्चन फिगरला फाइंड आउट करत आहात ह्या चार ऑप्शन्समध्ये दुसरं तिसरं चौथं आणि पाचवं हे चार ऑप्शन्स असतात आपल्याला या टाईपमध्ये ओके सो अशा टाईपची हे असतं बघा बघा त्याच टाइपचा क्वेश्चन बघा इंटेलिजंट टेस्टमध्ये अशा टाइप डायग्राम तुम्हाला एकदम फास्ट कमी वेळेमध्ये फाइंड आऊट करायची तुम्ही म्हणाले हे तर फार सोपं आहे सर हे चौथी लेवलचं चौथी लेवलच आहे पाचवी लेवलचं आहे सहावी लेव्हलचा आहे सातवी लेवलचा सा आहे लेवल सा चला मान्य केलं हे बट पुढे जर आपण बघितलं टाइम महत्वाचा आहे ना तुमच्यासारखे स्टुडंट्स आहेत ना तुमचे कॉम्पिटेटर्स की त्यांच्या त्यांना सॉर्ट आउट होणार ते पुढं ते मुलं सॉर्ट आऊट होणार ते काही गाळले जातील आणि मग पुढे फॉरवर्ड केले जातील बाकीचे की ज्यांनी अचूकपणे आणि कमी वेळेमध्ये बरेचसे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आहेत बघा अशा टाइपची फिगर, टाइप फिगर टाइप तुम्हाला इकडे फाइंड आउट करायचे तशा टाइपची फिगर तुम्हाला इकडे फाइंड आउट करायचे आता बोलल्याप्रमाणे ओके ओके आहे अडकलं हे थांबा ठीक आहे नेक्स्ट बघा तेच क्वेश्चन्स आहेत आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करणं अपेक्षितच आहे एक्झामच्या अगोदर आता मेन मूळ मुद्द्यावरती येऊया आपण बघा हे टेस्ट ऑफ मेमरी मी तुम्हाला बोलू ना टेस्ट ऑफ मेमरी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी बघा विल बी गिव्हन अ मॅप टू स्टडी मेमोराईज द बिल्डिंग्स अँड अदर स्ट्रक्चर्स ऑन इट फॉर सम टाइम अँड देन आज टू इंडिकेट द लोकेशन ऑफ दिस बिल्डिंग्स ऑन अ टेस्ट पेज आता एक्झाम्पल जर पाहिजे असेल तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल ओके क्वेश्चन डायग्राम असणार आहे ती आणि अँसर डायग्राममध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे त्या टाईपमध्ये जसं की आता हे जर तुम्हाला दिसत असेल तिथं एक्झाम्पल इथं उंट आहे इथं एक मंदिर आहे इथं एक मस्जिद आहे समजा इथं समजा संसद भवन आहे इथं एक दुसरंच काहीतरी आहे अशा टाईपमध्ये मग तुम्हाला क्वेश्चन्स इथं विचारले जातील पुढे इथं क्वेश्चन्स पुढे विचारले जातील की याच्यावरती इंडिकेट करा की ए पोझिशनला किंवा मंदिर कुठं होतं तर ए पोझिशनला होतं एक्झाम्पल एक्झाम्पल हे संसद कुठं होतं तर सी पोझिशनला होतं या टाईपमध्ये या टाईपमध्ये मेमरी तुम्हाला या डायग्रामला बघितल्यानंतर किती काहीसं ध्यानात राहत आहे त्या रिलेटेडचे क्वेश्चन्स इथं असतात बघा हे मी काय नाही काही क्वेश्चन सॉर्ट आउट केले होते पुढे याच्यापेक्षाही जास्तीचे क्वेश्चन्स मी याच्यामध्ये इन्क्लूड केले होते बघा बेटर आपण त्याच पीपीटीला सुरुवात करूया की ज्यामध्ये जास्तीचे क्वेश्चन्स इन्क्लूड केले आहेत ओके ज्यामध्ये जास्तीचे क्वेश्चन्स इन्क्लूड केले आहेत चला आपण जाऊया एका वेगळ्या टेस्ट कडे जसं की आता इथं सायकोलॉजिकल टेस्ट फॉर असिस्टंटेशन मास्टर टेस्ट फॉर पर्सनॅलिटी ठीक आहे याचा काही नाही आत्ताच आपल्याला मूळ मुद्दा हा नाहीच आहे आपला आपण एक सुरुवातीपासून बघूया आता हे बघा सिमिलॅरिटी टेस्ट त्याच्यामध्येच येऊन जाईल बरं का सिमिलॅरिटी टेस्ट सिमिलॅरिटी टेस्टमध्ये कसं असतं बघा प्रॉब्लेम फिगर प्रॉब्लेम फिगर म्हणजे हे क्वेश्चन आहे आपला बरं ठीक आहे अशाच टाईपची सिमिलर फिगर कुठं आहे मी आताच बोलल्याप्रमाणे आताच बोलल्याप्रमाणे हे असं आहे बघा पुढे त्याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत बघा बघा आता इंटेलिजन्स टेस्ट या टाइपची या टाइप मध्ये तुम्हाला एक पान दिलं जाईल आय I मीन mean, हेच दिलं जाईल असं काहीच नाही एकदम सिमिलर पान एकदम कमी वेळेमध्ये विचारणं तेच बोलतोय मी आताही तेच बोललोय इंटेलिजन्स विषयीच बोललोय बघा मी इकडेही तेच असणार आहे जसं तसं कॅरी फॉरवर्ड असणार आहे इथंही तेच आहे बघा इंटिव्हिजन टेस्टचे क्वेश्चन्स आहेत बघा हे काही प्रॅक्टिसला आणले होते आपण हे त्याच्या काही एक्सरसाइज हे त्याच्यामध्ये सुद्धा मॉडिफाईड क्वेश्चन्स असे असतात बघा मॉडिफाईड क्वेश्चन्स असे असतात एक दोन तीन चार हे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यामधनं अँसर्स फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला ही पी एफ ऑब्वियसली आपल्या टेलिग्रामवरती मी पोस्ट करणारच आहे मेकॅनिकलसाठी मेकॅनिकलच्या इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलच्या सिव्हिल साठी सिव्हिलच्या टेलिग्रामला मी पोस्ट करेल ही पीडीएफ जेणेकरून तुम्ही ही माहिती काढून घेऊ शकता आणि मग या टाइपचे क्वेश्चन्स तुम्ही सॉर्ट आउट करू शकता इथं विचारले जातात विचारले गेले ऑबविली ह्या पीडीएफला ऑबियसली पीडीएफ जास्त क्लिअर दिसणारच आहे तुम्हाला जास्त क्लिअर दिसणारच आहे कारण इथं जरी ती थोडीशी फाटलेली असेल तर इकडं क्लिअर असणारच आहे काय म्हणणं आहे तुमचं एमईएसचं नोटिफिकेशन एमईएस च नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊन जाईल एम एस च नोटिफिकेशन एक एक हात बाय मॅक्स टू मॅक्स त्याच्या आतमध्ये अपेक्षितच आहे बघा आता कारण त्यांच्याप्रमाणे एम एस एम पी एस सीच्या अपडेट्सप्रमाणे सेकंड वीक ऑफ जानेवारी सांगितलं होतं बट नाही झालं नाही झालं मे बी ओमेक्रॉन प्लस मायनस होत गेला प्लसच होत गेला मे बी ते त्याचं मेक मेजर रिझन असावं बघा आता ही स्पेशल स्कॅनिंग टेस्ट जी आहे ना इथं तुमचे मार्क्स कमी येण्याची शक्यता असते बघा या टेस्टविषयी मी काहीसं टेस्ट बोलेल आणि नंतर तुम्ही ह्या पीडीएफला प्रॉपरली रीड करून घ्या बघा त्याच्यामध्ये काय काय लागतं माहिती शॉर्टेस्ट रूट सर्च असतो ए बी सी डी ई एफ झेड या मध्ये म्हणजे लगेच बघूया ना आपण तो कसा असतो काय असतो त्याच्याही अगोदर आता मी एक पुढे क्वेश्चन घेणार आहे त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला माहिती दिली जाते बघा माहिती दिली जाते आणि त्यातला कॉमन क्वेश्चन कसा असतो विच इज द शॉर्टेस्ट पाथ सगळ्यात शॉर्टेस्ट पाथ कुठला आहे ऑब्विसली ट्रेन ऑपरेटर ट्रेन कंट्रोलर आणि स्टेशन कंट्रोलर त्याच्या अकॉर्डिंगली सायकोलॉजिकली तुम्ही खरंच प्रिपेअर आहात का त्या क्विक डिसिजनसाठी ओके सो त्याच्या रिलेटेडचं बॅकग्राऊंड आहे असं तुम्ही समजून घ्या बघा बघा ह्याच्यामध्ये अशा टाईपच्या ह्याच्यामध्ये शॉर्टेस्ट रूट तुम्हाला सर्च करायचा असतो ओके मग त्याच्यामध्ये क्वेश्चन असतो बाबा विच इज द शॉर्टेस्ट पाथ आणि दुसरा असतो बघा विच पाथ कंटेन्स मिनिमम नंबर ऑफ टर्निंग कुठल्या पाथमध्ये कमीत कमी टर्निंग आहेत बाबा एका पायी एका पॉईंटपासून सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत असतं बघा एका ठराविक ट्रेनला तुम्ही असं म्हणू शकता कारण आपण चालू आहे त्यामध्येच त्याच्या रिलेटेडचा हा कॉन्सेप्ट आहे बर आता एक क्वेश्चन आहे बघा पुढे छोटासा त्याच्यामध्ये अशी वेगवेगळी -वेग माहिती दिली जाते बघा अगोदरच आपल्याला कॉमन डेटा दिला जातो बघा कॉमन डेटा दिला जातो बघा असा एक मोठा क्वेश्चन असतो कसा असतो बरं क्वेश्चन साधारणतः हे असा क्वेश्चन असतो बघा या मध्ये एक क्वेश्चन असतो बघा या मध्ये क्वेश्चन असतो आणि त्याच्यामध्ये कॉमन डेटा काहीतरी माहिती प्रोव्हाइड केलेली असते बघा काहीतरी माहिती प्रोव्हाइड केली असते बघा ओके आणि आता तसं जसं की आपण बघूया ही एक्सरसाईज बघूया ऍक्च्युली ही एक्सरसाइज बघूया हा एक क्वेश्चन आहे हा एक क्वेश्चन आहे बरंच याच्यावरती बरंचसा विचारलं गेला ॲक्च्युली ह्या क्वेश्चन्सप्रमाणे हा एक क्वेश्चन आहे आणि हा इथं पूर्ण होतो बघा हा क्वेश्चन आणि खाली हा क्वेश्चन पूर्ण होतो म्हणजे डायग्रामचा क्वेश्चन पूर्ण होतो आणि नंतर ह्याचे सब क्वेश्चन्स असे आहेत बघा सब क्वेश्चन्स असे आहेत विच इज द शॉर्टेस्ट रूट टू रीच यल फ्रॉम बी म्हणजे यलपासनं बी ला पोहोचण्यासाठीचा सा शॉर्टेस्ट रूट कुठला आहे यल हा आपल्यासाठी झाला सोर्स आणि बी हे झालं आपल्यासाठीचं डेस्टिनेशन मग नेमका हा सर्कल म्हणजे काय हा चौकोन म्हणजे काय ओके ह्या ॲरोचा काय मिनिंग होतो ही सगळी माहिती अगोदर प्रोव्हाइड केलेली असते बघा आपल्याला अगोदर प्रोव्हाइड केली असते बघा जशी की जसे की एक्झाम्पल तुम्ही यापासून बघू शकता बघा

नॉट बी क्रॉस्ड या टाईपचे बॅरियर्स क्रॉस करायचे नाही आहेत आणि हे रूट्स आहेत बघा आपल्यासाठीचे हे रूट्स आहेत बघा या टाईपचा रूट आणि या टाईपचा रूट्स असं त्यांनीच मेन्शन केलं आहे बघा आणखी त्यांनी मेन्शन केलं बघा क्वेश्चनमध्ये देर आर देर आर स्मॉल स्क्वेअर्स इन फिगर इन विच नंबर्स वन टू टेन आर रिटन अँड अँड टू साईड्स ऑफ द स्क्वेअर टच द रूट्स दोन साईड त्या स्क्वेअरच्या त्या पर्टिक्युलर रूटला टच करत आहेत द रूट सिलेक्टेड बाय यू शुड पास ओव्हर टचिंग द टू साइड्स ऑफ द एनी स्क्वेअर आपण जो रूट सिलेक्ट करणार असा सिलेक्ट करा की जो त्या स्क्वेअरच्या दोन साइडला टच करेल ओके अँड द नंबर अँड नंबर ऑफ दॅट स्क्वेअर विल बी युअर रूट अर अँसर अशा टाईपमध्ये त्यांनी पूर्ण डायरेक्शन म्हणजे पूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे बघा तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे तो क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी यस येस यस ह्याची टेस्ट सिरीज आहे आपली आहे एक आजच लाँच आहे आपण टेस्ट सिरीज ह्याची टेस्ट सिरीज आहे तुम्ही विजिट करू शकता डेमो टेस्ट चेक करू शकता याच्यामध्ये मग ह्याच्यामधला शॉर्टेस्ट रूट कुठला आहे विच इज द शॉर्टेस्ट रूट टू रीच व्ही फ्रॉम डी या टाईपमध्ये इथे क्वेश्चन्स फ्रेम होणार आहेत आणि असतील ओके हे बघा हे क्वेश्चन्स त्याच एका क्वेश्चन डायग्रामवरती एवढे सब क्वेश्चन्स तयार केलेले असतात ओके okay. म्हणून तुम्हाला ह्याला अगोदर प्रॉपरली समजून घेणं आवश्यक असतं बघा समजून घेण्यासाठी आधीच कॉमन डेटा प्रोव्हाइड केला असतो हा डेटा ह्या क्वेश्चनचा आहे म्हणजे ह्या क्वेश्चन डायग्रामचा आहे आणि याच्यावरून याचे सब क्वेश्चन्स असे बनतात ह्याला कमी वेळेमध्ये अॅक्युरेसी मेंटेन करून आपल्याला सॉल्व करायचं असते बघा ओके okay. हे झालं आपलं स्पेशल टेस्ट झाली बघा ओके okay. ब्रिक टेस्ट जनरली या मे बी आपल्यासाठी ही ब्रिक टेस्ट नसावी नसणारच आहे कारण मागच्या वेळेस तर अशी ब्रिक टेस्ट नव्हती बघा ओके जरी इन केस त्यांनी काही थोडंफार चेंज केलं कारण ह्या मध्येच येऊन जाते बघा ही टेस्ट ह्याच सायको टेस्ट मधलाच हा एक पार्ट आहे ह्या मध्ये टेस्ट आहे की ह्याच्यामध्ये काय दिलं जातं बघा बघा आता ह्यांनी जे मेन्शन केलं तेच मी सांगतोय रफली मला सांगायचं असेल तर इथं एक ब्रिक आहे ही नेमकी किती फेसेसला टच करते बाजूच्या ब्रिकला किती फेसेस त्याच्या सोबतच्या ब्रिकला टच होतात ट होना एस वगैरह वगैरह तरीका बहुत इन दिस टेस्ट यू विल सी अ पाइल ऑफ ब्रिक्स विथ सम ब्रिक्स नंबार्ड ए बी सी डी या टाइप मध्य टास्क इज टू काउंट द नंबर ऑफ ब्रिक्स दैट आर टचिंग ब्रिक्स ऑफ द पाइल दैट हैज अ लेटर ऑन इट ऑल ब्रिक्स आर ऑफ अ सेम साइज एंड शेप एक्साम्पल सग ब्रिक्स सेम शेप काही ब्रिक्स अशा मांडल्या आहेत काही ब्रिक्स अशा मांडल्या आहेत काही ब्रिक्स अशा मांडल्या आहेत त्यावरनं ते काय क्वेश्चन्स विचारतात बघा त्यावरनं क्वेश्चन्स काय विचारतात की ए ब्रिकचा कॉन्टॅक्ट कुठल्या सोबत झाला किंवा कुठल्या ब्रिकला त्याने टच केलं हे आपल्याला अशा टाइपच्या डायग्रामला बघून अँसर करायचं असते बघा ओके यस और नो टाईपची जी टेस्ट असते बघा बघा याच्यामध्ये काय असतं बघा यस ऑर नो म्हणजे हा हो नंबर जो असतो तोच इकडं मेन्शन केलेला असतो बघा तुम्हाला एकदम क्विकली तो असेल म्हणजे लेफ्ट साईडचा सा नंबर जर राईटला असेल तर क्विकली रिस्पॉन्ड करायचा सग यस नो यस नो यस नो असे क्वेश्चन्स मोठे मोठे बनत जातात आता हे एकदम सोपं घेतलं आहे फायव एट नाईन फाय एट नाईन या टाईपमध्ये पण क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला प्रॉपरली बघून येस नो येस नो येस नो या टाईपची ही टेस्ट असते बघा सायकोची स्क्रीनिंग पार्ट आहे हा एक ओके या टाईपमध्ये या टाईपमध्ये पुढे डिजिट सर्च टेस्ट असते बघा आता ही फार इंटरेस्टिंग टेस्ट म्हणू शकतो आपण दिस टाइप ऑफ टेस्ट कंटेन्स द फोर लार्ज नंबर्स अंडर द कॉलम ए बी सी डी यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट द सर्टेन डिजिट इन द गिवन ऑप्शन्स ए बी सी डी अँड ऑप्शन्स कंटेनिंग दॅट डिजिट विल बी युअर अँसर भावना पोहोचल्या असतील क्वेश्चन फाइंड आउट द डिजिट सेवन इन द गिवन ऑप्शन फास्ट 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 चेक करून तुम्हाला तुमचा फाईंड आऊट करायचं आहे हाऊ क्विकली यू ते टूप्स याच्यासाठीची एक्सरसाइज पण आहे आता बोलल्याप्रमाणे आता त्यांनी मेन्शन केली की के सहा नंबरचा डिजिट कुठे कुठे आहे कुठे कुठे नाही एकदम कमी वेळेमध्ये क्विकली फाइंड आउट करा तुम्ही कमी वेळेमध्ये क्विकली फाइंड आऊट करा पण ह्यांनी क्वेश्चन मध्ये थोडासा चेंज केला आहे बघा प्रत्येकच वेळेस असा असतो तसा काही नाही बघा बघा काय म्हणलंय इफ डिजिट सिक्स डझंट अपियर इन एनी ऑप्शन ऑर इट अपियर्स इन मोर दॅन वन ऑप्शन ते तुम्ही त्याला ऍन्सर ट्रीट करा ते तुमचा ऍन्सर असणार आहे डिजिट सहा नाहीच आहे किंवा डिजिट सहा दोन ठिकाणी आहे प्रेझेंट ते तुमचा ऍन्सर आहे बघा हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे पुढे याच्यामध्ये कितीही फ्रेम क्वेश्चन्स ते करू शकतात बरं का आणि करतील पण सो या टाईपमध्ये सिलेक्टिव्ह ऍशन अटेन्शन टेस्ट नंबर बेस्ड टेस्ट आहे काय असतं बरं ह्या टेस्टमध्ये काय असतं बरं जनरली ऑन द बेसिस ऑफ द सिरीज ऑफ द नंबर क्वेश्चन या टाईपमध्ये एक सिरीज मेन्शन केली जाईल बघा अशी हाऊ मेनी ऑड नंबर्स आर दिअर इन द गिवन नंबर सिरीज ऑड नंबर किती आहेत इवन नंबर किती आहेत बरं का हे खाली क्वेश्चन्स दिले जातील बघा हे अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात बघा हा एकच क्वेश्चन आहे तुमच्या एकदम क्विकली तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं की ह्याच्यामध्ये ऑड किती आहेत इव्हन किती आहेत किंवा किंवा जो कॉमन क्वेश्चन याच्यामध्ये वारंवार विचारला जातो तो हा आहे बघा फाईंड आर प्लेस्ड ऑन इवन पोझिशन्स इन द गिव्हन सिरीज फाइंड दीगेट ऑफ नंबर्स तुम्हाला फाइंड आउट करायचंय इव्हन पोझिशनचे किंवा ऑड पोजिशनशी विचारले जातील त्यामध्ये फास्ट फास्टमध्ये प्राईम नंबर्स विचारले जातील सो या मध्ये याला प्रॅक्टिसच लागणार आहे तुम्हाला प्रॅक्टिस असेल प्रॉपरली तर तुम्ही वर्कआउट करू शकता अन्यथा नाही तिथं जाऊन तुम्ही म्हणाल की जे होईल ते होईल तिथं बघूया आपण तसं जमणार नाही प्रॅक्टिस करावी लागेल ओके okay, हे काही एक्सरसाइज आपण इथं दिलेल्या आहेत शेप अँड साईज कलर टेस्ट आहे ही मे बी तुम्ही ही बघून घ्याल काय मेंशन केलं आपण याच्यामध्ये ओके okay, इथे एक्सरसाइज पण आहे पर्सनॅलिटी टेस्ट एक महत्वाची टेस्ट आहे याच्यामधला पार्ट आहे बघा मेन पर्पज काय असतो बरं याच्यामध्ये बोलूया आपण आताच बोलल्याप्रमाणे काय दिस टाइप्स ऑफ द टेस्ट इज यूज टू जज द कैंडिडेट्स टेम्परामेंट हे डिस्क्रिशन किंवा तुम्ही किती प्रॉपरली सेपरेट आउट से test, the answer, the select, select से करत आहात गोष्टींना ॲप्टिट्यूड तुमचं चेक केलं जातं इन दिस टाइप्स ऑफ द टेस्ट अ स्टेटमेंट इज गिव्हन विथ फोर ऑर थ्री ऑप्शन्स ॲज द अँसर द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सिलेक्ट सिलेक्ट वन गिव्हन ऑप्शन अकॉर्डिंग टू देअर ऍप्टिट्यूड तुमच्या लॉजिकप्रमाणे तुमच्या ॲप्टीप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बघा यांचा याच्यावरनं वर्ण तुमची पर्सनॅलिटी जेज करत असतील ते करतात सच क्वेश्चन्स आर एम्ड एट द टेस्टिंग योर रिजनिंग पावर एंड द मेन्टल एबिलिटी इन अ डे टू डे लाइफ एंसर्स तुम्हारा जज करते बजाम्पल वेन समेस मी टू मेक अ प्रॉमिस देन आय डू नेवर मेक अ प्रॉमिस थिंग बिफोर फाइनली मेकिंग अ प्रॉमिस मेक अ प्रॉमिस इमे डीएटली कैनॉट से एनिथिंग इन दिस कॉन्टेक्स्ट आता तुम्हें हेमंधे तुम्हें समझ शेन समेस मी मेक अ प्रॉमिस कोणी जर तुम्हाला प्रॉमिस केलं की मला इकडं फिरायला घेऊन चल तिकडे फिरायला घेऊन चल तुम्ही एकदम क्विकली रिस्पॉन्ड करत बघा काही काही मध्ये यस लगेच जाऊया आपण उद्या परवा असं काहीतरी प्लॅनिंग करू शकतो तुम्ही मूवीला ह्याला त्याला काय 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 शकतं बट अशाच टाईपचे क्वेश्चन्स एक साधा सिम्पल क्वेश्चन त्यांनी विचारलाय की ह्याच्या वेळेस तुम्ही काय करतात बरा ते ऑब्विस्ली डिपेंड सिच्युएशन वरती बरोबर की नाही आता चारही त्याचे अँसर्स होतीलच चॅरी ॲन्सर्स होतील त्याचे प्रत्येकाच्या केसमध्ये वेगवेगळे वे असू शकतं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये सिच्युएशन वेगवेगळी असू वेग वेग वे शकते त्याप्रमाणे प्रत्येकाचे ऍन्सर वेगवेगळे वेग वे येतील पण इथं काही अडचण नाही आहे बट तुम्ही कुठलं करताय त्यावर ते जज करतील तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल ऑब्व्हिअसली डू नेवर मेक अ प्रॉमिस तुम्ही कधी जिंदगीत प्रॉमिसेस करत नाहीत असं पण काही ऑप्शन असू शकतं काहींचं थिंक बिफोर फायनली मेकिंग अ प्रॉमिस फायनल प्रॉमिस करण्याच्या अगोदर हो म्हणण्याच्या अगोदर तुम्ही काय करतात तुम्ही विचार करतात बाबा काहीतरी विचार करतात प्रपोज आलंय तुम्हाला कोणाकडनं तुम्ही विचार करतायत प्रपोज कोणाचं याच्यावरती पण ठरलं नाही ते कोण केलं सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार जेज करणार मेक अ प्रॉमिस इमिडिएटली फार लवकर लवकर तुम्ही प्रॉमिस करतायत यस यस कॅनॉट से एनिथिंग इन दिस कॉन्टेक्स्ट या कंडिशन मध्ये तुम्हाला बोलण्याची काही इच्छा नाहीये कारण तुम्ही काहीतरी वेगळंच एक्झाम्पल डोक्यात ठेवला असेल काय पण होऊ शकतं या यावरनं जेश काय करायचं आहे तुम्ही समजू शकता भावना सो अशीच काही क्वेश्चन्स इथं मेन्शन केलेले आहेत बघा या टाईपमध्ये आय लाईक टू फाईट द इंट्रिकेट प्रॉब्लेम्स ओनली समटाइम्स कधी कधीच नो कधीच नाही एकदम कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स मी नाही सॉर्ट आउट करत मी सोडून देतो ते डायरेक्टली असं हो यस नेवर कधीच नाही कधीच नाही किंवा नाही ओनली समटाइम्स काही केसेसमध्येच आता ह्याच्यावरून चारही आन्सर करेक्ट असा मग तुम्हाला जज करायचं की तुम्हाला कुठलं करायचं आहे याच्यामधलं आय रीड सच बुक्स इन अ लेजर विच डील्स विथ तुम्ही अशा प्रकारचे पुस्तकं वाचता की जे मॉरल व्हॅल्यूज विषयी सांगणारे पुस्तकं आहेत किंवा सेक्सच्या रिलेटेडची पुस्तकं आहेत ते रोमॅन्टिक बुक्स व्हायलन्स क्रिएट करणे असतील किंवा एनी एनिथिंग कुठलंही जे हातामध्ये येईल जे अवेलेबल असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे हे याच्यावरनं तुम्हाला वर्कआउट करायचं आहे बघा ओके तर तुम्ही जे ॲन्सर करणार त्यावरून जजमेंट फायनल होऊ शकतं बघा ओके तो त्याच्यामध्ये हो हां ही थोडीशी आपली ॲडवटाईज ज्यांना वाटलंच की नाही सर आम्हाला थोडीशी मदत हवी आहे टेस्ट सिरीजची टेस्ट तुम्हाला बघायच्या आहेत लावायच्या आहेत तर त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आपली अवेलेबल असणार आहे एम्बेडेड फिगर टेस्ट त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलं आहे फिगर असोसिएशन टेस्ट असेल मेमरी असेल ऑबि ऑब्झर्वेशन पण असणार आहे पर्सनॅलिटी टेस्ट असणारच आहे मशीन टेस्टला थोड्या वेगळ्या प्रकारे आपण सेट करूयात आणि कॉन्सन्ट्रेशन टेस्ट सो ह्या याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये जर बघितलं आपण आता डाऊट असतील नसतील तर तुम्ही विचारू शकता या केसमध्ये की एक टेस्ट मी स्कीप केलेली आहे बघा पर्पजली त्या केसमध्ये तुम्ही रिरूम घेऊ शकता फॉर्मॅट तुम्हाला समजला असेल या टाईपमध्ये आणि याच्यावरनं तुम्हाला काय होणार आहे तर याच्यावरनं तुम्हाला शॉर्ट आऊट केलं जाईल शॉर्ट आउट केलं जाईल के पुढच्या राऊंडसाठी म्हणजे पर्सनॅलिटी पर्सनल इंटरव्ह्यू साठी वन इज टू फोर एशोमध्ये प्रोबॅबली नाईन्टी नाईन पर्सेंट पॉसिबिलिटी अशीच आहे ऑर फोर मध्ये नंतर डायरेक्टली ॲट ॲक्च्युअल जी रिक्वायरमेंट आहे त्या पोस्टची त्या पोस्टच्या अगेन्स्ट तेवढ्या कॅन्डिडेटला तिथं सिलेक्ट केलं के जाईल फिजिकलसाठी मेडिकलसाठी फिजिकल म्हणण्यापेक्षा मेडिकल ही टर्मिनॉजी इथं आहे कॉमन आहे सो या टाईपमध्ये होतं बघा आपली ही थोडीशी माहिती आय थिंक याच्यामध्ये आपण सगळाच पोर्शन कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यामध्ये कॉमन जे आहे ना कॉमन याला तुम्ही विसरायचं नाही बघा अशा टाईपच्या क्वेश्चन्सला शॉर्टेस्ट रूट्स Time हा टाइम कंझ्युमिंग ठरतो हा कधी कधी आणि नेमकं माहीतच नसते बघा नेमकं कसे अँसर्स फाइंड आऊट करायचे अशा टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये शॉर्टेस्ट रूट फाइंड आउट करण्याची बघा यू हॅव टू फाइंड आउट द शॉर्टेस्ट पॉसिबल रूट बिटवीन द एनी टू स्टेशन्स रिप्रेझेंटेड बाय द अल्फाबेट्स इन द शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम इन अ गिवन मॅप या टाईपचा मॅप दिला जातो डार्क लाईन्स इंडिकेट द स्ट्रीट हे स्ट्रीट्स आहेत द सर्कल्स आर द बॅरियर्स बघा याच्यामध्ये बॅरियर्स नवीन इंट्रोड्यूस केला आहे बघा त्यांनी बॅरियर्स विच कॅनॉट बी क्रॉस त्यांना आपण क्रॉस करून जाऊ शकत नाही हे बॅरियर्स आहेत मेट्रोच्या ऑन गोईंग पाथमध्ये हे बॅरियर्स आहेत ऑबस्टॅकल्स आहेत मोठे मोठे याला आपण क्रॉस करून जाऊ शकत नाही हे काय व्हिडिओ गेम नाही की जम्प करा खालून खालून जा होल करून जा बोक्स पाडा काही बी करा स्क्वेअर्स कंटेनिंग नंबर्स रिप्रेझेंट द हाऊसेस हे हाऊसेस आहेत बघा या टाईपमध्ये इथे नंबर ऑफ हाऊसेस पास्ट बाय वाईल फाइंडिंग द शॉर्टेस्ट रूट्स विल बी युअर अँसर सो या टाईपमध्ये आताच बोललो आपण याच्याविषयी बरा आणि नंतरचा जो टाइम कंझ्युमिंग पोर्शन ना हा एक आहे बघा तो हा एक आहे ह्या टेस्ट मध्ये सायको टेस्ट मध्ये हा पोर्शन विचार सॉरी हा हा पोर्शन विचार करण्यासारखा असतो विचार करावा लावतो आणि नंतर हा पोर्शन आहे बघा तो याच्यामध्ये काय इन दिस टेस्ट युअर टास्क इज टू ऍड ऑड नंबर्स फॉर एक्झाम्पल वन थ्री फायव्ह एटसेट्रा अँड इंडिकेट विच ऑफ द फाईव्ह ऑप्शन शोज द करेक्ट सम करेक्ट सम कुठला दाखवतोय बघा तुमच्या ऑड नंबरशी वाईल काउंटिंग इव्हन नंबर मग त्यांनी सांगितलं या केसमध्ये की इग्नोर करा तुम्ही इव्हन नंबरला ऑड नंबरची बेरीज करा आणि ऑप्शन्स तुम्ही फाईंड आउट करा ऑप्शन्स बघून घ्या सो so, इथं तुम्हाला सगळं सोपं हो आहे सायको टेस्ट म्हणजे सगळं सोपं हो आहे फक्त प्रॅक्टिस लागते बघा त्यांचंच सिलेक्शन होणार आहे रिपीट करतोय मी चौथी पाचवी वेळ माझी त्यांचंच सिलेक्शन होणार आहे सायको टेस्टमधनं तेच पुढं कॅरी फॉरवर्ड होतील जे की अॅक्युरेसी मेंटेन करतील आणि कमी वेळेमध्ये मेंटेन करतील त्याच्यासाठी तुम्हाला पूर्णत प्रॅक्टिसच लागणार आहे प्रॅक्टिसच करावी लागणार आहे कितीही तुमचा ऍप्टिट्यूड रिजनिंगचा स्कोर मॅथचा स्कोर कितीही चांगला असू द्या रिस्पेक्ट ऑफ युअर स्कोअर हे थोडस ऑड आहे बघा या मध्ये आपल्याला जनरली आपल्या मध्ये विचारलं जात नाही नाही विचारलं जात नसतं हे ओके त्यामुळे तुम्हाला तुमची मेमरी किंवा तुमचा इंटेलिजन्स तुमची पर्सनॅलिटी याकरता थोडी फोकस ठ्यावीच लागणार आहे थोडी कॉन्सन्ट्रेट करावीच लागणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे थोडीशी प्रॅक्टिस प्रॅक्टिस झाली तर हे सगळं पॉसिबल आहेच आहे ओके या टाईपमध्ये आपलं हे डिस्कशन या टाईपमध्ये आपलं डिस्कशन आता याच्यामध्ये तर तुम्ही प्रॅक्टिस करून का करून काय करणार बरं ऑब्विसली मी असं म्हणेल की हे सुद्धा एक महत्वाचं आहे की बाबा मेमरी टेस्ट तुमच्या किती झालं राहत आहे बरं ह्या गोष्टी ह्या गोष्टी किती की कि इथं मंदिर होतं का तिथं मस्जिद होतं का एक्झाम्पल इथं हे होतं का तिथं ते होतं का या टाईपमध्ये किंवा इथं हा पक्षी दिला जाईल तिथं तो पक्षी दिला जाईल इथं स्कूल दिलं जाईल इथं कॉलेज दिलं जाईल इथं आणखी वेगवेगळं काय दिलं जाईल मुलगा दिला जाईल बेक मुलगी दिली जाईल हे आठवा कुठल्या ब्लॉकमध्ये कोण होतं हे तुम्हाला आठवायचं आहे आणि पुढे अँसर्स फील करायचे ओके या टाईपमध्ये हे मेमरी टेस्ट आहे बघा मेमरी शॉर्ट टाईम मेमरी असली तरी चालेल पण शॉर्ट टाईम तरी ठेवा शॉर्ट टाईम मेमरी लॉस नको आपल्याला ऑबियसली कमी वेळा करा तरी ध्यानात ठेवा आणि ही परीक्षा पास करा हेच फायद्याचं आहे आपल्या बाकीचं तर मग बोलल्याप्रमाणे सगळंच तर आपण बोलू याच्यामध्ये याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा पोर्शन महत्त्वाचा आहे आणखी एकदा सांगतोय पर्सनल इंटरव्ह्यूच्या सा वेळेसचा पहिलाच क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपर प्रिपेअर करायचा आहे दोघांसाठी सुद्धा असणार आहे जे खरं शॉर्टलिस्ट झाले आहेत मुलं त्यांनी सिरियसली करा जॉब छान आहे लोकेशन्स पुणे असेल मे बी फ्युचरमध्ये मुंबई असू शकतं किंवा इकडे नाशिकचा प्रोजेक्ट झाला तर नाशिक आणि अमरावती झाला तर अमरावती असू शकतं मॅक्स टू मॅक्स असं होऊ शकतं ह्याच्यामध्ये एक बॉन्ड असतो बघा तीन वर्षाचा हे ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहितीच असतील बॉन्ड ब्रेक करण्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत त्या तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत ऑबियस्ली तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर आपलं सिलेक्शन महत्त्वाचं आहे आपल्याला सुरुवातीला तरी तर तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन चांगली करायची आहे रिवाईज करतो थोडक्यामध्ये की इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये पहिला क्वेश्चन चांगला पाठ पाठ करून जा व्यवस्थित घरी बसून प्रॅक्टिस करा बेटर त्याची प्रॅक्टिस कशी करणार की रिझ्युमे बनवून घ्या एक व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये त्याला डबल रिरीड री करा वाचून घ्या तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमचे मार्क्स थोडक्यामध्ये एज्युकेशन बॅकग्राऊंडमध्ये तुमची स्पेशल अचीवमेंट इन केस जर विचार की तुमची स्ट्रेंथ काय तुमचा विकनेस काय हे पार्ट असू द्या सिक्वेन्सनं पार्ट असू द्या थोडासा पहिला ओपनिंगचा क्वेश्चन असो एकदम चांगल्या प्रकारे सांगितला ते कॉन्फिडन्स येऊन जातो आपल्याला कॉन्फिडन्स येऊन जातो सो या टाईपमध्ये फिजिकल नक्कीच तुम्ही चेक करून जाल तुमच्या लेवल आधी अगोदरच चेक करा फिजिकल कुठल्या लेवलचं होतं तर चेक म्हणजे काय व्हिजन चेक करा सिक्स बाय सिक्स सिक्स बाय ट्वेल्व्ह या टाईपमध्ये हा जो ग्रीड आहे ओव्हरवेट कधीमध्ये ते ऍडजस्ट करू शकतील त्यांच्यासाठी वेटचा जो क्रायटेरिया ओव्हरवेट जर असेल तुमचं ते कधीमध्ये ऍडजस्ट करतील पण बेटर एखाद्याचं खरंच जास्तीच असेल तर वर्कआउट करा भाग मिलका भाग सकाळी थोडंसं रन करा या टाईपमध्ये तुम्ही थो थोडंसं स्वतःला चेंज करा जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत सो या टाईपमध्ये चला आपण इथं था थांबत आहोत तुमचे काही जर मेजर डाऊट्स असतील तुम्ही इथं कमेंट करू शकता मेजर डाउट्स असेल तुम्ही कमेंट करू शकता यस थांबूयात था आपण इथं था बेटर जर डाउट नसतील तर आपण थांबू शकतो इथं था? ओके ओके थँक्यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबत आहोत थांबूयात